सुरक्षित वाहतुकीसाठी वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच हेल्मेट सक्तीची मोहीमही प्रभावीपणे राबवावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर सीट बेल्ट न वापरणारे वाहन चालक, मोबाईलवर बोलत वाहन चालणारे चालक तसंच फॅन्सी नंबर प्लेटच्या वाहनांवर कारवाई केली जावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या. यावेळी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, अर्चना गायकवाड यांच्याबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान रस्ता अपघातात होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी होण्यासाठी अभियांत्रिकी उपाय करावेत तसंच पादचाऱ्यांसाठी फुटपाथची व्यवस्था करावी. अनधिकृत पार्किंग तसंच लोकवस्ती असलेल्या भागांमध्ये अनधिकृतरित्या मीडियन ओपनिंगला परवानगी देऊ नये. जिल्ह्यातून जाणाऱ्या रस्त्याचे सेफ्टी ऑडिट करण्यात येऊन ऑडिटमध्ये केलेल्या सूचनांनुसार त्या ठिकाणी उपाययोजना कराव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या.